विवाद में एक आरोपी ने अपने ही बड़े भाई पर चाकू से वार कर उसे जान से मारने की कोशिश की। मामला रविवार रात मानकापुर क्षेत्र से सामने आ रहा है। रविवार रात तकरीबन 10 बजे के करीब जख्मी एडवर्ड फ्रांसिस मैकेंजी अपने परिवार के साथ अपने घर में बैठे हुए थे। उसी दौरान उनके साथ रहने वाले उनके छोटे भाई सिल्वेस्टर मैकेंजी दारू के नशे में उनके घर पर पहुंचा और प्रॉपर्टी के दस्तावेज मांगने के नाम पर अपने बड़े भाई एडवर्ड फ्रांसिस के साथ बहसबाजी करते हुए हाथापाई करने लगा। इसी बीच आरोपी सिल्वेस्टर मैकेंजी ने अपनी जेब में रखे हुए चाकू से अपने बड़े भाई एडवर्ड फ्रांसिस के ऊपर हमला कर दिया और उसे जान से मारने की कोशिश करते हुए जख्मी कर दिया। घटना के दौरान वहीं बैठे आरोपी के माता पिता और जख्मी एडवर्ड फ्रांसिस के 22 वर्षीय बेटे अजय सिल्वेस्टर मैकेंजी ने बीच बचाव करने की कोशिश की, तो वहीं आरोपी मौके से हाथ छुड़ाकर भाग निकला। इसके तुरंत बाद जख्मी एडवर्ड फ्रांसिस के बेटे अजय सिल्वेस्टर ने अपने जख्मी पिता को इलाज के लिए अस्पताल पहुंचाया और मामले की जानकारी फोन के जरिए पुलिस को दी। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार आरोपी पहले से ही आपराधिक वृत्ति का है, जिसके ऊपर कोराड़ी पुलिस स्टेशन में अवैध तरीके से हथियार रखने का मामला दर्ज भी है। आरोपी को शराब का नशा करने की भी आदत है। इसके पहले भी आरोपी कई बार नशे की हालत में अपने ही घर आकर अपने पिता भाई के साथ पहले भी विवाद कर चुका है। बताया जा रहा है कि आरोपी हाथ मजदूरी का काम करता है, तो वही जख्मी सेंटिंग का काम करके परिवार का पालन पोषण करते हैं। काल म्हणजे दिनांक 12/3/2023 रात्रीचे 22 वाजताच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। परिवारासोबतच राहतो, वरच्या माळ्यावर मोठा भाऊ राहतो। मोठ्या भावाचं नाव आहे सिल्वेस्टर फ्रान्सिस मेकॅन्झी, वय 50 वर्ष, राहणार वाघोबा नगर हनुमान मंदिरच्या जवळ मानकापूर हद्दीमध्ये राहतो। आणि खालच्या माळ्यावर ज्या आहेत खाली लहान भाऊ राहतो एडवर्ड फ्रान्सिस मेकॅन्झी, वय 38 वर्ष। यांच्या दोघांचा प्रॉपर्टीच्या याच्यावरून वाद झाला की हे जे घर आहे हे माझ्या नावाने पाहिजे, याच्यावरून वडिलांसोबत तिथे उपस्थित होते आई वडील आणि भावांचं दोन्ही भावांच्यावरून वाद झाला, वाद विकोपाला गेला आणि लहान भाऊ जो आहे एडवर्ड याने सिल्वेस्टरला चाकूने मारहाण केलेली आहे। आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि आरोपीला आम्ही ताब्यात घेतलं। आरोपीचं ज्या चाकूने मारलेलं आहे ते सुद्धा आम्ही आमच्या ताब्यात घेतलेलं आहे आणि एडवर्डची तब्येत आता सध्या स्थिर आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे आणि दोन्ही घटनास्थळी वगैरे शांतता आहे, पुढचा तपास आम्ही करीत आहोत। याच्यामध्ये आई वडिलांचं असं म्हणणं होतं की हा जो लहान आहे आरोपी एडवर्ड हा कायम दारू पितो आणि कायम या गोष्टीवर वाद घालतो, जेव्हा की ही जी प्रॉपर्टी आहे ही दोन भाऊ आणि एक बहीण आहे त्यांची, बहीण अपंग आहे मतिमंद पण आहे ती, मग ती आणि या तिघांच्याच नावाने होतो, पण हा जो आहे लहान हा कायम वाद घालतो आणि माझ्याच नावाने प्रॉपर्टी द्या असं त्याचं म्हणणं असतं। जो मोठा भाऊ आहे हा सेंटरिंगचे ठेके घेतो, तो काम करतो आणि लहान भाऊ जो आहे एडवर्ड आरोपी हा म्हणजे हातमजुरी करतो आणि दारूचं व्यसन आहे त्याला, त्या कारणावरून त्या दोघांचे कायम भांडण होत असतात। याच्यामध्ये जो आरोपी आहे एडवर्ड याच्यावर कोराडी हद्दीमध्ये 425 झाल्याचं आहे, एक गुन्हा त्याच्यावर दाखल आहे तशा प्रकारचं। दोघांचेही लग्न झालेले आहेत, दोघांनाही परिवार आहेत, मुलं आहेत, बायका वगैरे आहेत, सगळे एकाच घरात नांदतात ते। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्षा अंसारी की रिपोर्ट।